श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। भगवंताची प्रत्येक कृती पूर्ण आहे, त्यात कुठेही अपूर्णता अपुरेपणा दिसत नाही। त्याची प्रत्येक कृती ही मानवी जीवनाला पूरक आणि मानवी जीवनाचा तोल सांभाळणारी आहे। भगवंताने आपल्या हातात शंख, चक्र, गदा, त्रिशूळ अशी निरनिराळी शस्त्रे धारण केलेली आहेत। याचबरोबर मानवाला सुखदुःखाची जाणीव होण्यासाठी अग्नी, वारा, पाणी, श्रीमंती, गरिबी, सुख आणि दुःखे ही देखील निर्माण केली। मनुष्याच्या दृष्टीने ही देखील एक प्रकारची शस्त्रेच आहेत। यापैकी कशाचाही वापर अयोग्य प्रकारे झाला की घातकच। आता अन्नाचेच उदाहरण घ्या। तसे अन्न हे देहात रक्त मांस वाढविणारे, पण जास्त प्रमाणात खाल्ले की अयोग्यच। हे अन्न जास्त प्रमाणात घेतले की ते विषच ठरते। पाणी अति झाले की वाहून नेले जाते। वारा अति सुटला की वादळ येते आणि जीवन उद्ध्वस्त करून टाकते। श्री गुरुदेव दत्त।